राज्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारला दोन पावलं मागाव्या लागेल आणि पाटील साहेबांनासुद्धा, आणि असं करून समाजाचं भलं कसं होईल त्याकडे खरं तर आपण पावलं उचलले. जे काही त्यांनी आत्तापर्यंत आंदोलन केलं त्याला बऱ्यापैकी यश प्राप्त झालं. सरकारनं सगळ्या गोष्टी धोरणात्मक गोष्टी सगळ्या मान्य केलेल्या आहे. तीन चार वेळा त्यांनी दुरुस्ती सांगितल्या, त्या दुरुस्तीसुद्धा मान्य केल्या. मला वाटतं एक धोरणात्मक जे काही अधिसूचना काढायला पाहिजे ते लगेच काढून जरांगे पाटीलांना जे वाटतं ही महत्त्वाचं आहे ते करून दुरुस्त करून घ्यावी, जेणेकरून समाजाचं त्यामध्ये भलं होईल. ज्या काही 56,000 नोंदी आहेत त्याचे प्रमाणपत्र मिळालं नाही, तुम्ही त्यामध्ये अडकले काय सांगाल? ते आता जिल्हा प्रशासकीय बाब आहे. SDO आहे, तहसीलदार आहे, तलाठी आहे, गावचा तो कोतवाल आहे. या सगळ्या किचकट याच्यामध्ये त्याची एक मोहीम, खरं तर ते फार अगोदर व्हायला पाहिजे होती, ते लेट झाली. आता तातडीनं सरकारनं तशा प्रकारचे निर्देशही दिले, पण त्याला अजूनही पाहिजे तशी गती आली नाही. ते जर गती भेटली तर त्यांना जातीचे दाखले भेटू शकतं लगेच. जरांगे पाटलांसोबत सरकारने वारंवार तडजोड केली, मात्र जरांगे पाटील आम्हाला प्रतिसाद देत नाही, त्यामुळं सरकार आता त्यांच्याशी जी चर्चा आहे ती बंद करू अशा प्रकारच्या ज्या चर्चा आहेत सुरू आहे. नाही, आखरी कसं आहे का, राज्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारला दोन पावलं मागाव्या लागेल आणि पाटील साहेबांनासुद्धा, आणि असं करून समाजाचं भलं कसं होईल त्याकडे खरं तर आपण पावलं उचलले पाहिजे. शंभूराज देसाई म्हणतात की आरक्षणाला कायद्याच्या चौकट बसवण्यासाठी आम्हाला आणखी वेळ पाहिजे, तुम्ही का कसं बघायला? दिलेला वेळ भरपूर आहे, पण आता प्रश्न असा आहे का जे धोरणात्मक आहे ते तर लगेच होईल, पण 54 लाख जातीचे दाखले देणं ह्या एक मोठा नियमित प्रोसेस आहे, ते त्याला थोडा वेळ लागेलच असं मला वाटतं. आता आंतरवेळी सरायटीपासून ते उपोषणाला निघालेलं आहे, मुंबईमध्ये सुद्धा उपोषण करणार आहे, पूर्ण मुंबईत जाम होणार आहे, तुम्हीसुद्धा सहभागी होणार, कसं बघता एकंदरीत या संपूर्ण उपोषणाकडे? मला असं वाटतं का ती वेळ सरकारनं येऊ देऊ नये, तातडीनं निर्णय लगेच संपर्कात येऊन करावा. सरकार पॉझिटिव्ह आहे या बाबतीत, त्या पद्धतीनं समोर सरकार जर येत असेल तर जरांगे पाटीलनीसुद्धा ते त्या संदर्भात चर्चा घडून जे चांगल्या पद्धतीनं होऊ शकते भलं ते करावं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.